आज आपण सहावी विज्ञान यामधील चुंबकाची गंमत हा पाठ पाहणार आहोत तर याआधी दोन प्रश्नाची आपण इथे उत्तरं पाहूया शोधूया पिन होल्डर उलटा धरला तरी त्यामध्ये ठेवलेल्या टाचण्या खाली पडत नाहीत असे का होते आणि दुसरा प्रश्न आहे फ्रीजचे दार लावत असताना एका ठराविक अंतरावरून ते आपोआप बंद होते आणि पुन्हा ओढल्याशिवाय उघडत नाही असे का होते तर या दोघांचे उत्तर आहे पहा या उपकरणांमध्ये चुंबक वापरतात आणि पिन होल्डरच्या झाकणामध्ये आणि फ्रिजच्या दारामध्ये चुंबक बसवलेला असतो आणि चुंबकाला लोखंडी वस्तू चिकट तर आता चुंबक म्हणजे काय ज्या पदार्थाकडे लोखंड निकेल कोबाळ इत्यादीपासून बनवलेल्या वस्तू आकर्षल्या जातात अशा पदार्थांना चुंबक म्हणतात आणि पदार्थाच्या या गुणधर्माला चुंबकत्व असे म्हणतात तुमच्या वापरातील वेगवेगळ्या वस्तूजवळ प्रयोगशाळेतील एक चुंबक न्या आणि यापैकी कोणत्या वस्तूंना चुंबक चिकटते ती वस्तू कोणत्या पदार्थाची बनलेली आहे ते तुम्ही पहा आणि तुम्ही वापरत असलेल्या पदार्थाच्या चुंबकाला चिकटणारे आणि चुंबकाला न चिकटणारे असे दोन गटामध्ये वर्गीकरण करा तर आपल्याला लोखंडाचे किळे हे चुंबकाकडे आकर्षले गेलेत असं आपल्याला दिसते म्हणजे चुंबकाला चिकटणाऱ्या पदार्थांना चुंबकीय पदार्थ असे म्हणतात तर जे पदार्थ चुंबकाला चिकटत नाहीत अशा पदार्थांना अचुंबकीय असे अचुंबकीय पदार्थ असे म्हणतात लोह कोबाल्ट आणि निकेल हे धातू चुंबकीय पदार्थ आहेत तर आता पाहूया आपण ज्या चुंबकाची गंमत पाहायला तो चुंबक कुठे भेटला आणि कसा भेटला या स चुंबकाच्या शोधाबद्दल एक दंतकथा आहे आणि असं म्हणतात की ग्रीस देशामध्ये राहणारा मॅग्नेस नावाचा एक मेंढपाळ होता आणि एके दिवशी त्याच्या मेंढ्या चरत असताना तो एका मोठ्या खडकावर बसला परत जाण्याच्या वेळी तो दगडावरून उठला तर काय आश्चर्य त्याची काठी आणि त्याचे बूड हे खडकाला चिकटून बसले होते दगडापासून बाजूला होण्यास त्याला खूप जोर द्यावा लागला काठीच्या टोकावरील लोखंडी पट्टी आणि त्याच्या बुटातील लोखंडी खिळ्यामुळे असे होत असल्याचे त्याचे लक्षात आले पण इतर खडक मात्र त्याच्या बुटाला आणि काठीला चिकटले नाहीत नंतर त्याने तो खडक सर्वांना दाखवला आणि हा शोध लावणाऱ्या मेंढपाळाच्या नावावरून खडकाचे मॅग्नेटाईड असे नाव पडले आणि मॅग्नेटाईड हा नैसर्गिक चुंबक आहे हा शोध ग्रीसच्या मॅग्नेशिया या भागात लागल्यामुळेही त्याला मॅग्नेटाईड नाव पडले असावे पहा आता या होका यंत्राचा वापर कसा करतात मॅग्नेटाईट खडकाचा तुकडा टांगल्यास तो नेहमी उत्तर आणि दक्षिण या दिशेला स्थिर होतो हे त्या जुळण्या काळातच म्हणजेच युरोप आणि चीनमधील लोकांच्या इथं लक्षात आलं होतं अनोळखी प्रदेशातून प्रवास करताना दिशा शोधण्यासाठी या खडकाचा वापर होऊ लागला आणि या खडकाला लोडस्टोन असेही म्हणतात आणि यातूनच पुढे होका यंत्राची निर्मिती झाली आता चुंबकाचे आपण आकार पाहूया चुंबक हा विविध आकाराचा असतो तो त्याच्या उपयोगानुसार बनवला असतो आजकाल अनेक यंत्रे उपकरणे यामध्ये चुंबकाचा वापर केला जातो आणि यामुळे यांना मानवनिर्मित चुंबक असे म्हणतात आता इथे चित्र दिलेले आहेत आणि या चित्रांमध्ये चुंबक कोणकोणत्या वस्तूमध्ये वापरले जात असतील आता याची आपल्याला माहिती घेता येते पहा दैनंदिन दे व्यवहारामध्ये आपण पट्टी चुंबक चक्ती चुंबक नालाकृती चुंबक वर्तुळाकार चुंबक दंडगोलाकार तसंच लहान आकाराचे बटणाप्रमाणे सुद्धा चुंबक वापरतो आणि हे त्याचे चुंबकाचे वेगवेगळे आकार आहेत आता पाहूया चुंबकत्व चुंबक एखादी वस्तू आकर्षून घेतो म्हणजे चुंबकीय बलामुळे त्या वस्तूची विस्थापन होते कारखाने बंदर कचरा डेपो अशा ठिकाणी मोठ्या वस्तूंचे हलवाहलव करावे लागते आणि यासाठी क्रेनमध्ये चुंबक वापरतात चुंबकीय बलामुळे कार्य होते म्हणजे चुंबकत्व ही एक प्रकारची ऊर्जा आहे आता पाहूया आपण चुंबकाची वैशिष्ट्ये आपण एक चुंबक घेतला आणि एक आपल्या वर्गामध्ये किंवा प्रयोगशाळेमध्ये किंवा घरामध्ये एक दिशा निश्चित करा आणि एक पट्टी चुंबक मधोमध दोरा बांधून एका स्टँडला अडकवा को चुंबक कोणत्या दिशा स्थिर झाला तो तुम्ही नोंदवा आणि चुंबक पुन्हा गोल फिरवा आणि आता परत तो कोणत्या दिशेला स्थिर होतो ते पहा असे अनेक वेळा केले तरीही चुंबकाचे जे टोक उत्तर दिशेला स्थिर राहते त्याला उत्तर ध्रुव आणि दक्षिण दिशेला जे टोक स्थिर राहते त्याला दक्षिण ध्रुव असं म्हणतात उत्तर ध्रुव यन या अक्षराने दर्शवतात तर दक्षिण ध्रुव यस या अक्षराने दर्शवतात चुंबक प्रत्येक वेळी उत्तर दक्षिण दिशे स्थिर राहतो हा एक चुंबकाचं वैशिष्ट्य आहे आता दुसरं वैशिष्ट्य पाहूया आपण एका कागदावर आपण लोखंडाचा किस घेतला आणि त्यावरून पट्टी चुंबक फिरवला तर लोखंडाचा किस हा चुंबकाच्या जास्तीत जास्त टोकाकडे म्हणजे दोन्ही ध्रुवाकडे एकटेवला जातो म्हणजे चुंबकीय पल हे चुंबकाच्या दोन्ही टोकाकडे म्हणजे ध्रुवाकडे एकवटलेले असते हे दुसरं वैशिष्ट्य आहे आता आपण पुढील वैशिष्ट्य पाहूया कात्रीनं किंवा सुरीनं कापता येण्यासारखा पट्टुचुंब चुंबक घेतला आणि आपण परत कागदावर लौकीस घेऊन त्याच्यावर चुंबक ठेवला आणि दोन्ही टोकाला लोकीस जास्त प्रमाणात चिकटला जातो आता परत चुंबकाचे आपण दोन तुकडे केले परत लौकिसावर ठेवला तर प्रत्येक तुकडा उजळून पाहिला तर त्याच्या दोन्ही टोकाला लोकीस चिकटलेला दिसतो म्हणजे एका चुंबकाचे दोन भाग केले तर तिथं दोन स्वतंत्र चुंबक तयार होतात म्हणजे चुंबकाचे दोन ध्रुव एकमेकापासून वेगळे करता येत नाही हे एक चुंबकाचं वैशिष्ट्य आहे आता एक आपण शक्तिशाली चुंबक स्टँडला आपण अडकवूया आणि चुंबकाच्या खाली थोड्या अंतरावर एक लोखंडी पट्टी अडकवली आणि लोखंडी पट्ट्याजवळ लोकीस नेला तर तो चुंब लोकीस त्या लोखंडी पट्टीकडे आकर्षलेला दिसतो थोड्या वेळानंतर आपण तो चुंबक बाजूला केला लोखंडी पट्टीपासून बाजूला केला आणि परत लोकीस खाली पडतो म्हणजे पट्टीतील चुंबकत्व हे नाहीचं होतं म्हणजेच चुंबकाच्या सानिध्यात चुंबकीय पदार्थ नेल्यास त्यालाही चुंबकत्व प्राप्त होते आणि या चुंबकत्वाला प्रवर्तित चुंबकत्व असं म्हणतात हे एक चुंबकाचे वैशिष्ट्य आहे पुढील एक पाहूया आपण की इथं दाखवल्याप्रमाणे चुंबक स्टॅनला अडकवला आणि त्याला स्थिर दिला आणि दुसरा पट्टी त्याच्या जवळ नेला तर पहा दोन्ही ध्रुवाची म्हणजे चुंबकाच्या टोकाची परत अदलाबदल करून ही कृती आपण पुन्हा पुन्हा करून पाहिली तर आपल्याला असं आढळून येते की चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण आणि विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण असते म्हणजे दक्षिण ध्रुव जवळ जर दक्षिण ध्रुव नेलं तर ते तिथं आपल्याला प्रतिकर्षण दिसून येईल आणि दक्षिण ध्रुव जवळ उत्तर ध्रुव जर नेला तर आपल्याला तिथे आकर्षण दिसून येईल म्हणजे हे एक चुंबकाचे वैशिष्ट्य आहे पुढील पाहूया एक खिळा किंवा सुई घेतला घ्या आणि तो टेबलावर स्थिर ठेवा आणि चित्रात दाखवल्याप्रमाणे किंवा आकृती दाखवल्याप्रमाणे एक चुंबक त्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सतत घासत राहिलं असं आपण सात आठ वेळा केलं आणि ही सुई खिळ्याजवळ नेली किंवा दुसऱ्या टाचण्यांजवळ नेली तर आपल्याला ते टाचण्या या खिळ्याकडे किंवा या सुईकडे आकर्षल्या गेल्याचं आपल्याला दिसते म्हणजेच याला आपण तात्पुरते चुंबकत्व प्राप्त करून देऊ शकतो म्हणजेच अशा प्रकारे चुंबकीय वस्तूंना चुंबकत्व प्राप्त होते आणि या प्रकारच्या चुंबकत्वाला आपण तात्पुरते चुंबकत्व असं म्हणतात आणि हे काही काळापुरते टिकून राहते आता पाहूया आपण विद्युत चुंबक, चुंबक विद्युत चुंबक।, चुंबक कसा बनवायचा याची लिंक मी इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे की विद्युत चुंबक म्हणजे का आपण इथं पाहून घेऊया की विद्युत प्रवाहामुळे खेळ्यामध्ये जे चुंबकत्व निर्माण होते त्याला आपण इथं विद्युत चुंबक असं म्हणतो आणि विद्युत चुंबकत्व हे तात्पुरते असते पिन होल्डर किंवा कपाट्याच्या दारालासुद्धा लावलेले चुंबक हे कायमचं चुंबक असतं कायम चुंबक हे निकेल कोबाल्ट आणि लोह यांच्या मिश्रणापासून बनवतात उदाहरणामध्ये आलनिको हा पदार्थ ॲल्युमिनियम निकेल आणि यांचं मिश्रण आहे आता विद्युत चुंबक कुठं कुठं वापरतात आपण पाहूया तर विद्युत चुंबक हा दारा घंटा किंवा क्रेन अशा उपकरणामध्ये वापरला जातो मायकेल फॅरेडे या ब्रिटिश शास्त्रज्ञाने चुंबक चुंबकाच्या सहाय्याने निर्मितीचं तंत्र विकसित केलं गरीब कुटुंबात जन्मल्यामुळे एका पुस्तक विक्रेत्याकडे मायकेल फॅरेडे यांना काम करावे लागले तेथे विज्ञान विषयाची अनेक पुस्तके वाचल्यामुळे त्यांची विज्ञानातील रुची वाढत गेली लंड पुढे लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी हे संशोधन केले फॅराडेच्या संशोधनामुळे आपल्याला दैनंदिन जीवनातील असंख्य उपकरणामध्ये विजेचा आणि विद्युत चुंबकत्वाचा वापर करणे शक्य झाले पाहता मॅग्लेव्ह ट्रेन पाहूया मॅग्लेव्ह ट्रेनमध्ये विद्युत चुंबकत्व आणि चुंबकाचे प्रतिकर्ष या गुणधर्माचा इथे उपयोग केला जातो चुंबकाच्या प्रतिकर्षणामुळे ट्रेन आणि रूळ यामधील घरचेंबल कार्य करत नाहीत आणि यामुळे ट्रेन सर्वाधिक वेळा वेगाने रुळावरून पुढे सरकत जाते तिच्या दोन्ही बाजूला बसवलेले चुंबक तिला पुढे जाण्यास मदत तसंच ए टी एम कार्ड क्रेडिट कार्ड इत्यादीमध्येही एक चुंबकीय पदार्थाची पट्टिका असते आणि यामध्ये तुमची आवश्यक माहिती साठवलेली असते कम्प्युटरचे हार्ड डिस्क ऑडिओ टेप व्हिडिओ टेप यामध्येही चुंबकीय पदार्थाचा वापर हा माहिती साठवण्यासाठी केला जातो चुंबकत्व कसे नष्ट होते चुंबक तापवले फेकून दिले आपटले तोडले की यातील चुंबकत्व नष्ट होते यामुळे ते व्यवस्थित ठेवणे महत्त्वाचे असते चुंबक पट्टी ठेवलेल्या पेटीमध्ये मृदू लोखंडाची पट्टी ठेवलेली असते आदळ आपट तापमान गैरवापर यासारख्या कारणांमुळे चुंबकाचे चुंबकत्व नाहीसे होण्याचा संभव असतो मृदू लोखंडाची किंवा शुद्ध लोखंडाची पट्टी चुंबकाचे रक्षण करते म्हणून अशा पट्टीला चुंबक रक्षक असे म्हणतात नेहमी लक्षात ठेवा विज्ञानाने दिलेले विविध शोध त्यातून निर्माण झालेले ज्ञान विविध उपकरणे हे सर्व मानवाच्या प्रगतीसाठी उपयुक्त आहेत यांचा वापर हा चांगल्या कार्यासाठीच करावा विद्युत तसेच इतर महत्वाच्या घटकासंबंधी कोणतीही कृती करताना आपण खबरदारी घेणे आवश्यक आहे यावेळी मोठ्या व्यक्तीचे मार्गदर्शन आपण जरूर घेतले पाहिजे